इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रू ग्रीन. कुडाळ नगर पंचायतीसाठी उत्स्फूर्त मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच कुडाळ हायस्कूलच्या मतदान केंद्रावर जे आहे मतदान प्रक्रिया जी आहे सुरळीत सुरू झालेली आहे. खरं तर अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया आणि प्रचार झालेला आहे याचं सारश्रेय जात आहे. फुलचंद मेघणे जे पोलीस निरीक्षक, साहेब काय सांगाल, अतिशय शांततेत सगळं पाहायला मिळालं सकाळपासून, काय स्थिती आहे? आज सकाळी बरोबर 7:30 कुडाळ नगर पंचायतीच्या 13 प्रभागासाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्व बूथवर पुरेसा बंदोबस्त नेमलेला आहे. स्वतःसह तीन पेट्रोलिंगचे अधिकारी पेट्रोलिंग करत आहेत. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पूर्ण मतदान शांततेत पार पाडून घेत आहेत. प्रचार यंत्रणा जी आहे याच्यामध्ये आणि सभा झाल्या आणि आतापर्यंत एकही गुन्हा नोंद झाल्याचं नाही असं समजतंय, काय सांगाल? बरोबर आहे, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अद्याप पाहतो कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाहीये. सर्वांची बैठक घेऊन शांततेचं आवाहन केलं होतं. सर्व पदाधिकारी आणि सर्व पक्षीयांनी पोलिसाला सहकार्य दिलं आहे, प्रशासनाला सहकार्य केलं आहे आणि त्यांचे सहकार्य आणि आम जनतेच्या सहकार्यावरती पूर्ण प्रक्रिया शांततेत राबवून घेत आहे. किती मतदान केंद्र आहेत कुडाळ पाहायला मिळतं, अजून किती आहेत? एकूण 5 इमारती आहेत आणि 5 इमारतीमध्ये मिळून एकूण 13 मतदान केंद्र आहेत. सर्व केंद्रावरती शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. शेवटचा प्रश्न, शेवटपर्यंत अशीच शांतता पाहायला मिळेल काय वाटतं? नक्कीच अशीच शांतता पाहायला मिळेल आणि सर्व शांतीत प्रक्रिया राबवून घेतो, मतदान करून घेतो. धन्यवाद आपल्यासोबत फुलचंद्र मेघणे साहेब. स्वतः त्यांनी जातीनिशी सहभाग घेतलेला आहे आणि ही सगळी चित्र आहेत कुडाळ हायस्कूलच्या. याच ठिकाणी मतदान जे आहे, प्रचार प्रक्रिया जी आहे सुरू आहे. मतदानामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे पाहायला मिळतोय. ही थेट दृश्य आहेत, ही स्वतः फुलचंद मेंगडे साहेब आहेत. त्यांच्या स्वतः निगराणीखाली या ठिकाणी जो बंदोबस्त आहे, बंदोबस्त पाहायला मिळतोय. मतदान केंद्रावरची सगळी दृश्य स्वतः जातीनिशी जे आहेत मेंगडे उतरलेले आहेत. खरं तर बघायला तर कुडाळमध्ये ज्या सभा झाल्या, या ज्या सभा झाल्या आणि या अनेक सभा ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या, मात्र कुठचाही अजून अद्यापपर्यंत जो आहे गुन्हा दाखल वगैरे झालेला पाहायला मिळत नाही. स्वतः मैदानावर उतरलेले आहेत मेंगडे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोपं आहे, कारण हाय व्होल्टेज ड्रामा असलेली कुडाळ नगर पंचायत ही गाजलेली होती. अनेक हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळत होत्या. यामध्ये स्वतः ही थेट दृश्य आहेत, कशा पद्धतीने आदेश देताना पाहायला मिळत आहेत. हाय व्होल्टेजसाठी ही नगरपंचायत जी आहे ही गाजलेली होती. आणि ह्याच मतदान केंद्रावर आपण थेट जातोय. आपल्यासोबत ॲडव्होकेट राजीव बिले आहेत, जे स्वतः मतदान करून काही वेळापूर्वी बाहेर पडलेले आहेत. ॲडव्होकेट भणगे साहेब, मतदान केलंय आम्हाला, तुमचं मतदान केलेल्याचे निशाणे बघायचे, काय सांगाल? उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. हो हो, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, लोकल आहे, त्याच्यामुळे कसं होतं ते बघूया. आता ज्याला मत दिलंय तो येतो की नाही बघूया, आता ते बघूया, ठरवूया आता. पण बरीच उत्स्फूर्त इतका आहे की खूप लाईन आहे, असं नाही आहे. आता वाजले जवळजवळ 9:30 झालेत, परंतु तरी सुद्धा लोकांचा उत्साह बघितला तर मतदानाला आहे. कदाचित काम मतदान केले, सापत्निक मतदान केले. हा हो, सापत्निक मतदान केलंय, तिला आणलं, तिला 80 मेंबर आहे, प्रेसिडेंट आहे. मॅडम मतदान केलं तुम्ही, आम्हाला तुमचं मतदान लोकांपर्यंत पोहोचवायचं. उत्स्फूर्त मिळतोय प्रतिसाद, छान आहे, लोकांची गर्दी पण बऱ्यापैकी आहे, छान. धन्यवाद भणगे साहेब, हे आपल्यासोबत होते भणगे. आणि पोलीस यंत्रणेची हीच पूर्ण दृश्य दाखवतोय, कशा पद्धतीने स्वतः मेंगडे जे आहेत, मेंगडे मैदानात उतरलेले आहेत. अतिशय चोख बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. स्वतः हातात काठी घेऊन एक पोलीस निरीक्षक उतरलेले आहेत मैदानावर सकाळपासून, कित्येक दिवस ते मैदानावर उतरले पाहायला मिळतात. आणि ही दृश्य बघितल्यानंतर मी जातोय थेट कुडाळ नगरपंचायतीच्या ह्या मतदान केंद्रावर. ही सगळी थेट दृश्य जे आहे, दृश्य सिंधुदुर्गला. तुम्ही मतदान केलंय का? हो केलंय. जरा मतदान केल्याचे दाखवा आम्हाला.
निश्चितच लोकांमध्ये पण उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. जे दृश्य आहेत कुडाळ हायस्कूलच्या याच ठिकाणी मतदान होते, रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत, चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि निश्चित मतदारांबरोबर कार्यकर्त्यामध्ये जो उत्साह आहे उत्साह पाहायला मिळतोय. या ठिकाणी मतदानासाठी ज्या मतदान करून आलेले लोक आहेत त्यांच्याशी आपण थेट करतोय. मतदानाची आम्हाला केलेल्याच दाखवा. मतदान केले? हो केलं. आता गर्दी आहे का? नाही नाही गर्दी नाही, अगदी किरकोळ गर्दी आहे. धन्यवाद. याच ठिकाणी मतदान केंद्र आहेत, काही मतदान कर्मचारी जे आहेत हे पाहायला मिळत आहेत आणि ही थेट दृश्य आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गर्दी जी आहे गर्दी पाहायला मिळते. कुडा हायस्कूलच्या याच मैदानावर बघा, वयोवृद्ध महिला पण ज्या आहेत हे मतदानासाठी उतरलेल्या आहेत. काही एक वयोवृद्ध महिला आहे तिच्याशी आपण थेट जातोय. आजी मतदान केलंय का तुम्ही? मतदान केलंय का? आता जाते करायला. करायला निघालात? कुठून आला तुम्ही? इथे कुडाळहूनच. तुम्ही मतदान केलंय का? नाही, मतदानासाठीच आलो इथे. मतदान करायला आला? करायला आला. ओके धन्यवाद. आपल्यासोबत अजून काही मतदार काका, मतदान केलंय का तुम्ही? करायला चाललो. आता मतदान करायला चालला? हो. ओके. हे सगळे मतदार बघा, वयोवृद्ध पण मतदार जे आहेत हे मतदार बाहेर पडलेले आहेत, मतदान केंद्रावर निघालेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी जातोय. काका मतदान केलंय का? मतदान करायला निघालायत? करायला निघालो. करायला निघालात? हो. किती वय? वय आता 85. 85. काय सांगाल वडील तुमचे? हो, तुम्ही पण मतदान करायला? प्रतिसाद फार मोठा पाहायला मिळतोय. हो. बघा 85 वर्षाचे युवक आहेत, ते पण वयोवृद्ध जे आहेत हे पण मतदान करायला निघालेले आहेत. हे सगळे मतदान केंद्रावरची दृश्य थेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने ही सगळी दृश्य आपण बघत होतो. मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त आहे, कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि हीच मतदान केंद्रावरची दृश्य आहे. थेट मोठी गर्दी पाहायला मिळते, मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. सर मतदान केलंय का तुम्ही? मतदार आहे मी. ओके. मतदान केंद्रावर प्रभाग या केंद्रावर आपण पाहायला मिळतो. ह्या जर रांगा आहेत ह्या रांगा पाहायला मिळतात. याची थेट दृश्य जी आहेत ही दृश्य मी सुंदरलाच्या दर्शकांना दाखवतो. आजची दृश्य आहेत कशा पद्धतीने ही मतदान प्रक्रिया आहे. ही गर्दी जी आहे गर्दी पाहायला मिळते. पूर्णपणे यंत्रणा सज्ज पाहायला मिळत आहेत आणि याच ठिकाणी काही जे थेट दृश्य आहेत ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण इथले मतदान अधिकारी आहेत त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीने ही प्रक्रिया चालली आपण जाणून घेतो. काय सांगाल आतापर्यंत अंदाजे किती मतदान झाले? किती आले? 183 झालेलं आहे. हा टोटल 446 मतदार आहेत, त्यापैकी आता 83 मतदार झाले आतापर्यंत. प्रभाग किती आहे? प्रभाग 11. हा इथे 3 कॅन्डिडेट आहेत. मशीन वगैरे याचा काय प्रॉब्लेम? काही नाही, मशीनचा काय नाही. डायरेक्ट ही सगळी दृश्य आहेत. ही सगळी दृश्य बघा कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया आहे, मतदान प्रक्रिया चालते आणि कशा पद्धतीने ही सगळी दृश्य जे आहेत ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. थेट दृश्य तब्बल 83 मतदान आतापर्यंत झालेलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. मतदारांमध्ये उत्साह आहे. मतदान प्रक्रिया जी आहे मतदान प्रक्रिया कुडाळ हायस्कूलवर प्रभाग 11 असेल, प्रभाग 13 असेल, प्रभाग 12 असेल, प्रभाग 14 असेल, याचं मतदान जे आहे मतदान शांततेमध्ये सुरू आहे आणि ही थेट दृश्य जे तरुण मतदार असतील याशिवाय वयोवृद्ध महिला असतील वयोवृद्ध पुरुष असतील यांचा पण प्रतिसाद जो आहे प्रतिसाद पाहायला मिळतोय. अधिकारी जे आहेत हे सगळे दृश्य आहेत. ही दृश्य थेट निश्चितच लोकशाही जी आहे जी भारतामध्ये कशी जिवंत आहे. वयोवृद्ध पुरुष पण आपल्याला पाहायला मिळतात. काका मतदान केलंय का? केलं की दाखवा. मतदान केलंय का? मतदान केलंय. हो. प्रभाग किती?
निश्चित ही सगळी दृश्य ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पार पडते ही थेट दृश्य आपण बघितली होती। प्रभाग 11, 12, 13, 14 यासाठी ही मतदान प्रक्रिया जी आहे ही पार पडते। अजून काही महिला ज्या मतदानासाठी निघाल्या आहेत मॅडम मतदान किती प्रभागासाठी मतदानासाठी निघाला आहे प्रभाग लोकांमध्ये उत्साह वाटतोय निश्चितच सग मतदारांमध्ये पण उत्साह पाहायला मिळतोय हा चोख बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय आणि निश्चितच कुडाळच्या या मतदान केंद्रावर उत्स्फूर्त गर्दी आणि प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो। निश्चित मी इथेच थांबतोय तुम्ही बघत राहा फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।